माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2020 मध्ये वैदिक राशीच्या गुणाकारावर आधारित उदाहरण आले होते. पहा द्विपदींचा गुणाकार दिलेला आहे. कंसात 2a + 3b, कंसात 5a + 6b, कंस पूर्ण. दोन पहिल्या द्विपदीने दुसऱ्या द्विपदीला गुणणे. 2a + 5a + 6b कंस पूर्ण अधिक 3b + 5a + 6b कंस पूर्ण. 2a × 5a + 2a × 6b अधिक 3b × 5a + 3b × 6b. 2a × 5a = 10a² अधिक 2a × 6b = 12ab अधिक 3b × 5a 5 × 3 = 15, 15 ab अधिक 3b × 6b 6 × 18b × bb². 10a² + 12ab + 15ab 12ab + 15ab यांची बेरीज झाली 27ab + 18b. म्हणजेच या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 10a² + 27ab + 18b². त्यामध्ये त्यांनी पर्याय दिलेले होते. पहा पर्याय क्रमांक 1, 9a² + 27ab + 9b². दुसरा पर्याय आहे 10a² + 27ab + 9b². तिसरा पर्याय आहे 10a² + 27ab + 18b². आणि चौथा पर्याय आहे 9a² + 27ab + 10b². म्हणजेच या उदाहरणाचा पर्याय क्रमांक आहे तिसरा 10a² + 27ab + 18b².